बुलढाणा शहरात सुंदरखेड परिसरात असलेल्या लव ट्रस्ट या अनाथ आश्रमामध्ये 23 मेच्या रात्री 4:30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी आश्रमातील जाळीचे कुंपण तोडून आत प्रवेश केला व सुमारे 7 वर्षाचे असलेले झाड लोखंडी रॉडचा धाक दाखवून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. बुलढाणा शहराला नैसर्गिक वारसा लाभलेला आहे, त्यामुळे शहरात विविध ठिकाणी अनेक प्रजातींची झाडे आहेत, ज्यामध्ये चंदनाचाही समावेश आहे. बाजारपेठेत चंदनाच्या झाडाला मोठी किंमत मिळत असल्याने चोरट्यांचा याकडे कल असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी देखील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांच्या शासकीय बंगल्यातील झाडे चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर आता पुन्हा एकदा बुलढाणा शहराला लागून असलेल्या सुंदरखेड परिसरात असलेल्या लव ट्रस्ट या अनाथाश्रमामध्ये 23 मेच्या रात्री 4:30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी आश्रमातील जाळीचे कुंपण तोडून आत प्रवेश केला व सुमारे 7 वर्षांचे असलेले झाड तोडण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून चौकीदार नारायण खिल्लारे गेले असता चोरटे रॉड घेऊन त्यांच्या अंगावर धावून आले. सोबतच आश्रमातील इतर महिला कर्मचाऱ्यांना देखील बाहेर येण्यास मज्जाव करत आश्रमाचे सर्व दरवाजे बाहेरून बंद करून टाकले. यानंतर चोरटे चंदनाचे झाड कापून फरार झाले. यामध्ये 3 ते 4 आरोपी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी प्रकरण चौकशीवर ठेवले आहे. माझं नाव नारायण केशव खिल्लारे, वैश्य 7 राहणार शांतीनगर सुंदरखेड, वॉर्ड नंबर 3. मी इथे 5 वर्षापासून चौकीदारी करत आहे. रविवारच्या रात्री 4:30 दरम्यान आमच्या इथे चंदन तोडीचा आवाज येऊ लागला. त्या ठिकाणी एक मनुष्य राहतो, त्या मुलाला त्या झाडाचा आवाज आला. त्याने आमच्या मॅडमला फोन केला की ताई, आपल्या घरामागे पाठीमागचं झाड कोणतं तोडत आहे. तरी त्याने मी त्याला पर्याय बोललो, कोण काय करतं हो, हे जो म्हणजे चुपचाप झोप मारून टाकू, आम्ही झाड तोडत आहे. तर त्या मुलाने मॅडमला फोन केला, ताई आपल्या घरामध्ये झाड चंदन झाड चोरी जात आहे. मग मॅडमला वाटलं की काका इतक्या टाईम झोपत नाही, कसं काय 4:30 उठेने बा काका कुठे, काकाला मारलं का बांधून टाकलं यांनी. तर काकाने मला ताईने मला फोन केला, म्हणजे त्या मी जागीच आहे म्हणलं, नकोच उठलो म्हणलं 4:30. म्हणजे काका आपल्या घरामागं जाऊन पहा कोणते झाड तोडत आहे. तर मी धावत पळत गेलो पामर, मी काका माझ्या घरात बाहेरून कडी लावलेली आहे, मला बाहेर काढा. मी ती कडी उघडण्याचा प्रयत्न केला, तो माझ्या समोरून माझ्या अंगात धावत आला चोर. त्यांनी मला हात उगारला, तर हात उगारला नाही, जास्त घाबरलो. आणि तीन ठिकाणी पळत इकडं मॅडम आलो, आपली समोर आलो, तर माझ्या मागं लोखंडी चौकणी रॉड घेऊन पाईपचा तुकडा घेऊन माझ्या अंगावर धावत पळत आला. मी कसा बसा इथे आपली समोर येऊन आलो. मी अधीक्षिका कल्पना देशपांडे, मी गेल्या 22 वर्षापासून इथे काम करत आहे आणि अनेक वर्षापासून आमच्या आवारात चंदनाचं झाड होतं. जवळपास 7-8 वर्ष नक्कीच झाले असतील, म्हणजे मी जसं बघते आहे. आणि 23 मे रोजी सकाळी 4:30 ते 5 दरम्यान चंदनाच्या झाडाची चोरी झाली आहे. तर चोरी अशी झाली की आमचं जे कंपाऊंड आहे, ते चेनलिंगचं कंपाऊंड आहे, ते कंपाऊंड तोडून ते आत त्यांनी प्रवेश केला चोरांनी. आता ते 2-3 जणं किंवा 4-5 जणं असू शकतात, पण 3 जणं असण्याचा एक आतमध्ये अंदाज आहे, बाहेर किती जण होते माहीत नाही. नंतर त्यांनी ते झाड जेव्हा तोडलं, तेव्हा आमच्या बाजूला रमेश इंगळे म्हणून राहतात, त्यांचा मुलगा अमर इंगळे, कारण त्यांची मिसेस आमच्याकडे कामाला आहे. तर अमर इंगळे जो आहे मुलगा त्यांचा, त्यांनी मला सांगितलं की मॅडम असे असे इथे झाड तोडलं जात आहे. त्यांनी जेव्हा मला माहिती दिली, तेव्हा मग मी काकांना फोन केला, बाबांना आमच्या, की बाबा तुम्ही कुठे आहे. त्यांनी सांगितलं की मॅडम मी बाहेरच आहे. म्हटलं आपल्या आपल्या आवारात असं होतं आहे, चंदनाच्या झाडाची चोरी होते. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.